म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगतो की आज ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आपल्या आलेल्या आहेत, मग अशी विषय आला की कलेक्टर लँडवर 15% आपण फ्रीहोल्ड करता घेतले. खरं म्हणजे कलेक्टर लँडच्या फ्रीहोल्डचा पहिले विषयच नव्हता, त्या फ्रीहोल्ड होतच नव्हत्या. मागच्या काळात आपण सरकार आणलं त्यावेळी असा निर्णय झाला की आपण फ्रीहोल्ड करू. मागच्या आपल्या युतीच्या सरकारमध्ये त्या फ्रीहोल्ड केल्या आणि 15% घेण्याचं ठरलं. नंतर मागच्या काळात हे आमचे गृहनिर्माण संस्थेचे सगळे लोक आले आणि त्यांनी विनंती केली की 15% जास्त होतात. मी त्यांना सांगितलं हो सगळे बिल्डर लोकांनाच त्याचा फायदा मिळतोय, बिल्डर लोकच त्या ठिकाणी पैसा कमवतायत, फ्रीहोल्ड झाल्याबरोबर त्याची किमती फार वाढतायत. ते म्हणाले जिथे बिल्डर आहे तिथे सोडून द्या, पण जिथे आम्ही स्वयं पुनर्विकास करतोय अशा गृहनिर्माण सोसायट्यांना तरी तुम्ही त्या ठिकाणी सवलत दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही लवकरच 15% 5% स्वयं पुनर्विकासाकरता या ठिकाणी फ्रीहोल्ड चे पैसे आणू आणि त्यातनं या गरीब सगळ्या आमच्या लोकांना, आमच्या सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत मिळेल. खरं म्हणजे हे जे काही 30-35 वेगवेगळे मुद्दे आहेत, हे मुद्दे सगळे माझ्याकडे आहेत, पण उशीर देखील खूप झालाय, त्यामुळे मी त्या सगळ्यांचा उल्लेख करणार नाही. पण मला आनंद आहे की आता आपण पुनर्विकासाकरता फक्त 1000 रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी केली, 56 वसाहतीचं सेवा शुल्क आपण त्या ठिकाणी रद्द केलं, त्या ठिकाणी सदनिका हस्तांतरणाकरता 1 लाख रुपये लागायचे ते 50,000 आपण आणले, 14,000 सेस मालमत्तांच्या पुनर्विकासाचा मार्ग हा आपण मोकळा केला, मावणी अभिहस्तांतरण प्रमाणपत्र स्टॅम्प ऍडज्युडिकेशन नोंदणी मालमत्ता पत्रकात नोंद 6 महिन्यापासून 3 वर्ष लागायचे, 1 महिन्यामध्ये ते करण्याच्या संदर्भात सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभी केली. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत ज्या आपल्याला निश्चितपणे सांगता येतील. आपल्या सहकार उपनिबंधकाचे 21 वॉर्डात केवळ 7 कार्यालय होते, आता 14 कार्यालय आपण त्या ठिकाणी केले, 1000 चौरस फुटाची जागा त्या ठिकाणी दिली. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत त्यांना आता चक्रा माराव्या लागणार नाहीत, त्यांच्या भागामध्येच त्यांना सहकाराचं कार्यालय हे त्या ठिकाणी मिळेल असा देखील विषय आपण केला. एक 9 मीटरचा विषय सातत्याने येतो, त्याही संदर्भात मी खुलासा करू इच्छितो. ही गोष्ट खरी आहे की अनेक सोसायट्या या 6 मीटरच्या रोडवर आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास करताना आनंद अडचणी येतात, त्याही संदर्भात आम्ही मार्ग शोधून काढला आणि त्या सोसायट्यांना आता आम्ही सांगितलंय की त्यांनी पुनर्विकास करताना 1.5 मीटरचा सेटबॅक घेतला तर त्या ठिकाणी त्यांना पुनर्विकासामध्ये सर्व FSI उपलब्ध होईल, त्यांचा पुनर्विकास थांबणार नाही. त्यामुळे 6 मीटरच्या रस्त्यावरही आता ज्या सोसायट्या आहेत त्यांचाही पुनर्विकास पूर्ण पोटेन्शियलनी आता आपल्याला करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे सुरू केलाय. मला खरं